आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. फिनिक्स कॉम्प्युटरने घोसरवाड वृद्धाश्रमाला दिली अनोखी भेट. अनाथ मुलांच्या कॉम्प्युटर शिक्षणाची स्वीकारली जबाबदारी. अजय भाट. फिनिक्स कॉम्प्युटर संस्थेच्या वतीनं सामाजिक सलोखा म्हणून घोसरवाड वृद्धाश्रमामध्ये वृद्ध बांधवांसाठी रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या वृद्धांमध्ये आनंदाचे क्षण निर्माण होतील. फिनिक्स कॉम्प्युटरच्या वतीने येथील सर्वच अनाथ मुलांच्या कॉम्प्युटर शिक्षणाची जबाबदारी स्वीकारणार असल्याची ग्वाही संस्थेचे संचालक अजय भाट यांनी दिली. घोसरवाड येथील फिनिक्स कॉम्प्युटर संस्थेच्या वतीनं आयोजित रक्षाबंधन व अन्नदान वाटप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना जानकी वृद्धाश्रमाचे बाबासो पुजारी म्हणाले, ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्यांची सेवा करणे हा आपला पहिला धर्म आहे. त्यामुळे एक वेळ देवाची सेवा केली नाही तरी चालेल, पण आई वडिलांची सेवा करण्यासाठी मागे हटू नका, कारण आई वडील हे एक ईश्वराचे स्वरूप आहे, असं त्यांनी सांगितलं. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक फिनिक्सचे MD प्रल्हाद माने यांनी केलं. कार्यक्रमास भगवान भाट, चंदना भाट, रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशनचे तालुका अध्यक्ष संतोष तारळे, पत्रकार मुन्ना नदाफ, मुकुंद मुळे, रुपाली खाडे, संकेत खोत, प्रणव कांबळे, इशिका मजलट्टी, शुभांगी माळगे, काजल कांबळे, श्रुती जंगम, माणिक कांबळे, अवंतिका माळी, कोमल चिप्परंगे, प्रथमेश वाळके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी घोसरवाडहून संदीप इंगळे. नमस्कार मित्र सर्वांना, राखी पौर्णिमेची हार्दिक शुभेच्छा. मी फिनिक्स इन्फोटेक जयशिंगपूरचा संचालक ओमप्रकाश कांबळे आज तुमच्यासोबत बोलतो. मित्र, आज जर बघितलं तर आज सगळ्या भारत देशामध्ये आपल्या राखी पौर्णिमेचा कार्यक्रम खूप आनंदात आणि धूमधडाक्यामध्ये साजरा होत आहे. आणि अशाच पद्धतीचं एक औचित्य साधून आज आम्ही देखील फिनिक्स इन्फोटेक जयशिंगपूर आणि गीता परिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आम्ही देखील एक असा सुंदर असा एक नियोजन या कार्यक्रमाचं आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. अशा अनेक कॉलेजच्या तरुणांना आणि तरुणींना एकत्रित करून, दुसरी गोष्ट शाळेचे जे काही विद्यार्थी आहेत पहिलीपासून ते आठवीपर्यंत अशा अनेक मुलांच्या सान्निध्यामध्ये आम्ही हा कार्यक्रम संपन्न करत आहे. आणि आम्हाला सांगताना आनंद वाटतो आहे की एकीकडे जर बघितलं तर एकीकडे महिलांच्यावरती होणारे अत्याचार, मुलींवरती होणारे अत्याचार, ह्याचा जर का आपण विचार केला तर मला असं वाटतं आहे मित्र, आपले संस्कार आणि आपली संस्कृती आपण कुठेतरी विसरत चाललो आहे. आणि ही संस्कृती आणि हे संस्कार जपण्यासाठी अशा या विविध कार्यक्रमाचं नियोजन आम्ही सतत करत असतो, जेणेकरून या मुलांच्यामध्ये संस्कार आपण बिंबवले पाहिजे आणि ह्यासाठीच आमचा हा प्रयत्न चालू आहे. नमस्कार मित्र, थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला सर्वांना परत एकदा राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.